जाऊया पुढच्या बातमीकडे. विरोधक ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. शुक्रवारी विरोधक सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम विरोधात एकत्रित याचिका दाखल करणार आहेत. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्याकडे असलेले पुरावे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा निर्णय झालाय. ईव्हीएम हॅक केला आहे का यासह इतर चार मुद्द्यांबाबत याचिका करण्यात येणार आहे. या बैठकीला अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवीही उपस्थित होते. दरम्यान ईव्हीएमवर मतदान नको अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर याचिकेमध्ये काय नेमके मुद्दे असणार आहेत पहा. ईव्हीएम हॅक केलं, निवडणूक आयोगानं मतदार यादीतली नावं कमी केली, 16 नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीतील नावं कमी केली किंवा वाढवली. सत्तेमध्ये येतात त्यांचा विश्वास आणि विरोधात जातात त्यांचा अविश्वास, तर मग हा विश्वास कसा दाखवायचा? तर म्हणून जगाने ज्या गोष्टी नाकारल्या आहेत ते आपण का स्वीकारून काम करतोय या संदर्भात निर्णय झाला पाहिजे आणि सर्व निवडणुका पुढच्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. ही मागणी आमची सगळ्यांची आहे.